आता बातम्या संतांचे विचार आणि शासनाचा पैसा यांना जर आधुनिकतेची जोड दिल्यास प्रत्येक ग्रामपंचायत विकासाच्या वाटेवर असेल चांगले विचार करत राहा शासन स्वतः लक्ष देऊन कार्याची योग्य दखल घेईल असे प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते सरपंच भास्करराव पोरे पाटील यांनी केले श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आयोजित पंचायत राज विकास मंचाच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदामधील सरपंच पोरे पाटील उपस्थित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करत होते जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ निशिकंदा माळी म्हणाल्या प्रशासनाकडून गोड बोलून आपल्या गावाच्या विकासासाठी कामे करून घेण्यासाठी प्रथम गावाचा संपूर्ण अभ्यास करून आपले गाव कोणत्या क्षेत्रात मागे आहे याचा अभ्यास करून शासनापुढे प्रस्ताव ठेवला पाहिजे त्यानुसार सतत पाठपुरावा केला पाहिजे महिलांनी राजकारण आणि शेती यांच्या सांगड घालून वास्तविक व्यथा मांडल्या पाहिजेत सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता काकडे बीड सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या व्यथा मांडताना म्हणाले की आपल्या गावाबाबत सरपंच आणि उपसरपंचांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे सरपंचांच्या अनेक समस्या आहेत त्यांचा अभ्यास करून पाठपुरावा केल्यास विकास शक्य आहे